पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल हाती येत आहेत हे निकाल भाजपसाठी अनुकूल असून महाराष्ट्र सरकारला धडके भरणारा आहेत दरम्यान सध्या महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या राडवर असल्याने त्यांचे सरकार अस्तित्व त्यांच्या गर्दीत आहे हे निकाल निश्चित धडके भरणारे असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे गेल्या तीन तासापासून निवडणुकीचे मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणीवर आपण जर का लक्ष ठेवलं तर एक गोष्ट लक्षात येईल की मागील पाच वर्षापूर्वी उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी भाजपची सत्ता होती मात्र यावेळी भाजप यापैकी ही सत्ता कायम राखू शकेल का युपीमध्ये काही जागा कमी होतील असे सगळे सर्वे होते आजचे जे ट्रेंड आहेत त्या ट्रेंडवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजपने यूपी तर राखलेलंच आहे उत्तराखंड देखील आहे आणि गोवाही ताब्यात घेतलं आहे त्याचबरोबर मणिपूरमध्ये देखील भाजपनं चमत्कार केला आहे आणि मणिपूरमध्ये देखील मोठं यश भाजपला मिळालेलं आहे सगळे जे सर्वे होते ते दोनशे चाळीस ते दोनशे पन्नासच्या दरम्यान योगी आदित्यनाथ यांना यश मिळेल जागा मिळतील असं म्हणत होते मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे त्यामध्ये दोनशे नव्वदच्या आसपास म्हणजे सकाळी अकरा वाजता दोनशे नव्वदच्या आसपास जागेवर भाजप आघाडीवर आहे असं दिसतंय हा जो निकाल आहे हा भाजपसाठी अनुकूल आहे दुसरीकडं महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार आहे या महाविकास आघाडीचं सरकार कशा पद्धतीनं आलं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे भाजपचे एकशे पाच आमदार निवडून आल्यानंतर देखील म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजप हा महाराष्ट्रात असताना देखील या सिंगल लार्जेस्ट पार्टीला बाहेर बसावं लागलेलं आहे सत्तेच्या बाहेर थांबावं लागलेलं आहे त्याचं कारण ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेनेनं एक अनैसर्गिक युती केली शिवसेनेसारखा पक्ष जो हिंदुत्ववादी म्हणून समोर आलेला आहे मराठी माणसाचं नाव घेऊन आजपर्यंत त्यांनी राजकारण केलेलं आहे त्या पक्षानं काँग्रेसबरोबर ॲडजस्टमेंट केली आणि सत्ता मिळवली त्यामुळं महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर बसावं लागले आजच्या या निकालांमुळं निश्चितपणे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांचं मनोबल अगदी दुप्पट नव्हे दसपट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल विशेष बाब म्हणजे मागच्याच आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा दावा केला होता की दहा तारखेनंतर दहा मार्चनंतर महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होईल आणि भाजप सत्तेत येईल असा दावा त्यांनी केला होता असे दावे गेल्या दोन वर्षात अनेक वेळेस झाले त्याकडे फारसं कोणी गांभीर्यानं पाहिलं नव्हतं यावेळी मात्र आजचे जे निकाल आहेत यावरून कुठंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळजात देखील धसकी भरलेली असेल धडकी भरलेली असेल असं म्हणायला हरकत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकारण सध्या ढवळून निघतं आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री जे आहेत ते अनेक मंत्री हे वादाच्या हो भोवऱ्यात आहेत त्यांच्या पाठीमागं ईडीची चौकशी असेल इन्कम टॅक्सची चौकशी असेल त्यामुळं महाराष्ट्र सरकार कुठंतरी अस्थिरतेच्या गर्तेत आहे आणि त्या ह्याच्यात त्या परिस्थितीमध्ये जर का भारतीय जनता पक्षाचा हा मनोबल वाढवणारा जो चार राज्यातील विजय आहे त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातील सरकारच्या बाबत किंवा सरकारच्या स्थैर्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही